तीन लाखांचा ऐवज हस्तगत सोलापूर गुन्हे शाखेची कामगिरी सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरात विविध ठिकाणी झालेले गुन्हे उघडकीस आणले आहेत यात सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन असा तीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे नवी पेठेत विवेक मॅचिंग सेंटर येथून महिलेचा पर्स पळवून चौऱ्याऐंशी हजारांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी ओंकार कल्याणी चाकोते राहणार जोडभावी पेठ या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलाय मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सोलापूर बसस्थानकावरून भाग्यश्री वेताळ या महिलेची पर्स पळवून त्यातून एक लाख शहाण्णव हजाराचा ऐवज चोरून माहिती काढून सतीश दत्ता जाधव राहणार यास ताब्यात घेतलं त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे अहमद अलम रफीक कुरेशी आणि लक्ष्मी शिवाजी भोसले राहणार सुतमिर समोर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ही कामगिरी संजय जगताप यांच्या मार्गदर्शनात ऋषिकेश पवळ अजित कुंभार या पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने पार पाडली